आता स्टार्ट करूयात आपण बेसिक सी प्रोग्रामिंग बघायचे आपल्याला. आधी सगळ्यात सुरुवातीला आपण सी प्रोग्रामिंग मध्ये व्हेरिएबल्स कसे क्रिएट करायचे, प्रिंट एफ काय असतं, स्कॅन एफ काय असतं, हे सगळं आपण आधी बघून घेऊयात. व्यवस्थित जर हा प्रोग्राम तुम्हाला सगळा कळला व्यवस्थित, तर अख्खं सी प्रोग्रामिंग तुम्हाला कळलं. हां, तर आता हे बघा, आपण आता सुरुवात कुठून करतो तर सगळ्यांना माहिती आहे हॅश इन्क्लूड stdio.h. सगळ्यांना हे माहिती आहे की सी प्रोग्रामिंग मध्ये पहिली लाईन ही असते, पण ही पहिली लाईन ही का लिहायची, stdio.h चं मिनिंग काय हे आधी समजून घेऊयात आपण, ठीक आहे. तर stdio म्हणजे काय, एसटीडी म्हणजे स्टँडर्ड, io म्हणजे इनपुट आउटपुट, .h म्हणजे हेडर फाईल, ठीक आहे. आता आपण जेव्हा प्रोग्रामिंग करतो तेव्हा आपल्याला इनपुट द्यावं लागतं, बरोबर. कीबोर्डवरनं आपण नंबर काहीतरी प्रेस करतो किंवा काहीतरी कुठली तरी की प्रेस करतो तेव्हा इनपुट द्यावं लागतं, तेव्हा स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस म्हणून आपण कीबोर्ड कन्सिडर करतो, बरोबर. आणि आउटपुट जे शो करायचं आहे ते आउटपुट शो करण्यासाठी आपल्याकडे मॉनिटर असतो, ते स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस. मग इनपुट आणि आउटपुट स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस वरून रीड करण्यासाठी किंवा शो करण्यासाठी आपल्याला जो काही कोड लागतो हा कोड लिहून ठेवलेला आहे स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईलमध्ये, आणि ती हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करावी लागते आपल्या करंट सी प्रोग्रामिंगमध्ये, सीच्या प्रोग्राममध्ये. मग हॅश इन्क्लूड हा डिरेक्टिव आहे, याचं इन डिटेल स्टडी वेगळ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण करूयात, पण आत्ता हे समजून घ्या हॅश इन्क्लूड म्हणजे इन्क्लूड हा डिरेक्टिव. stdio.h ही आपली हेडर फाईल आहे जे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ साठी आपल्याला लागणार आहे, क्लिअर आहे. तर त्यानंतर आपण लिहितो मेन. आता मेन लिहिताना काही मुलांना असा डाऊट असतो की सर इंट मेन लिहायचं का व्हॉइड मेन लिहायचं, तर डिपेंड करतं तुम्ही आय डी कुठली यूज करताय, जनरली मेन लिहिलं तरी चालतं. तर हे आपण मेन हे काय, तर आपला स्टार्टिंग पॉईंट आहे प्रोग्रामचा, इथूनच प्रोग्राम आपल्या एक्झिक्युशनला स्टार्ट करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आता मी सपोज इथे इंटीजर एक्स वाय आणि झेड असे तीन व्हेरिएबल क्रिएट केले. आता हे व्हेरिएबल क्रिएट का करायचे हे समजून घेऊयात, ठीक आहे. मुलांना वाटतं की नुसते असे बुकमध्ये व्हेरिएबल नेम असं लिहिलं की चालतं, तर नक्की त्यांना प्रोग्राममध्ये काय चेंज होतात किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये काय चेंजेस होतात हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. बघा इकडं कन्सिडर करा, आपला हा लॅपटॉप आहे किंवा मशीन आहे, बरोबर. हा कीबोर्ड आहे. आता या कीबोर्डच्या खाली इथं आपली ही रॅम आहे, ही रॅम मी थोडीशी झूम करतो आणि रॅम बघा मी इथं अशी शो करतो. ही काय आपली रॅम, कम्प्युटरची प्रायमरी मेमरी कुठली असते, रॅम, बरोबर. या रॅममध्ये खूप सारे मेमरी लोकेशन्स असतात. हे मी जे डॉट 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 करून दाखवतोय हे सगळे काय आहेत, मेमरी लोकेशन्स आहेत, बरोबर आहे. आणि प्रत्येक मेमरी लोकेशनला एक बायनरी ऍड्रेस मॅप केलेला असतो, प्रत्येक मेमरी लोकेशनला बायनरी ऍड्रेस मॅप केलेला असतो. म्हणजे सपोज हे मेमरी लोकेशन आहे 1011 असं काहीतरी ऍड्रेस आहे, हे एक मेमरी लोकेशन आहे 1101 ऍड्रेस आहे, हे एक मेमरी लोकेशन आहे 1110 असा ऍड्रेस आहे. प्रत्येक मेमरी लोकेशनला ऍड्रेस असतो. आता असं कितीतरी आता म्हणजे सपोज जर रॅम 2GB आहे तर तेवढे मेमरी लोकेशन्स असतील, 8GB तेवढे मेमरी लोकेशन्स असतील, प्रत्येक लोकेशनला ऍड्रेस आहे. पण मी जर म्हणालो की 1011 लोकेशनला 5 व्हॅल्यू स्टोअर केली आहे किंवा 1101 लोकेशनला 10 व्हॅल्यू स्टोअर केली आहे, जे मी आत्ता म्हणालो ते मला लक्षात नाही आहे की मी 1101 म्हणालो का 1011 म्हणालो, येतं लक्षात. म्हणजे मेमरी लोकेशन्स नंबर्सनी लक्षात ठेवणं हे आपल्याला अवघड जातं. म्हणून डेनिस रिचींनी काय केलं, डेनिस रिचींनी या मेमरी लोकेशनला नावं दिली आणि त्या नावाला आपण व्हेरिएबल असं म्हणतो, बरोबर. म्हणजे बघा आपल्यासाठी किती काम त्यांनी सोपं करून ठेवले, डेनिस रिची सरांनी आपल्यासाठी काम काय केलं आहे की त्यांनी ही एक stdio.h किंवा स्टँडर्ड लायब्ररी फाईल mat.h फाईल त्यांनी अख्खा कोड त्यांनी लिहून ठेवला आहे. आपल्याला फक्त त्यांनी जे लिहून ठेवलेला कोड आहे त्यातल्या काही फंक्शनॅलिटीज यूज करायच्या, त्याचाच फक्त अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांना कळलं होतं आधीच की याच्या पुढची जी जनरेशन येणार आहे खूप काही डोक्याला ताण घेणारी नाही आहे, म्हणून काय ते केलं त्यांनी या मेमरी लोकेशनला साधं नाव दिलं सिंपल. म्हणजे मी जेव्हा एक्स किंवा वाय किंवा झेड असं लिहितो तेव्हा मेमरी लोकेशनमध्ये रँडम मेमरी लोकेशनला, सपोज ही मेमरी लोकेशन आहे, या मेमरी लोकेशनला
एक्स असं आपण नाव दिलं. दुसरं एक कुठलं तरी रॅन्डम मेमरी लोकेशन मिळालं आहे त्याला वाय असं नाव दिलं. तिसरं कुठलं तरी रॅन्डम मेमरी लोकेशन आहे त्याला झेड असं नाव दिलं. बरोबर आहे. मग मी जर म्हणालो एक्स मध्ये 5 व्हॅल्यू स्टोअर केली आहे, झेड मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली आहे, वाय मध्ये 2 व्हॅल्यू स्टोअर केली आहे, म्हणजे मी एक्स वाय झेड म्हटल्यानंतर मला लक्षात राहत आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे नंबर्स लक्षात न ठेवता, मेमरी लोकेशन लक्षात न ठेवता आपण काय लक्षात ठेवायचं आहे, आपण लक्षात ठेवायचं व्हेरिएबल नेम. आपल्याला ते जास्त सोपं वाटणार आहे. बरोबर. म्हणजेच हे जे काय एक्स वाय झेड हे काय आहेत, हे आहेत व्हेरिएबल्स. काय ते व्हेरिएबल्स म्हणजे काय, अ नेम, अ नेम गिव्हन टू मेमरी लोकेशन इज नथिंग बट व्हेरिएबल. अ नेम गिव्हन टू मेमरी लोकेशन इज नथिंग बट व्हेरिएबल. हे सिम्पल डेफिनेशन आहे. सगळ्या बुकिश डेफिनेशन पाठ करायची गरज नाही. व्हेरिएबल म्हणजे काय, मेमरीला दिलेलं नाव. सिम्पल व्हेरिएबल्स एक्स वाय झेड. आता व्हेरिएबल म्हणजे नावात काय, तर नावामध्ये त्यांनी सांगितलं, डेनिस रिजेंनी सांगितलंय की व्हेरिएबल नेम डिक्लेअर करत असताना अल्फा न्युमरिक कॅरेक्टर्स तुम्ही घेऊ शकता, पण नंबरनी स्टार्टिंग नकोय. तुम्हाला जर व्हेरिएबल नेम घ्यायचं आहे तर तुम्ही ए बी सी 1 2 3 घ्या, व्हॅलिड व्हेरिएबल नेम आहे. पण तुम्ही 1 2 3 ए बी सी हे घेऊ नाही शकत, हे व्हॅलिड आहे पण हे इनव्हॅलिड आहे. येतं लक्षात. अल्फा न्युमरिक कॅरेक्टर चालतील पण नंबरनी स्टार्टिंग चालणार नाही, त्याच्यामध्ये स्पेसेस चालणार नाहीत किंवा कुठला स्पेशल सिम्बॉल चालणार नाही एक्सेप्ट अंडरस्कोर, फक्त अंडरस्कोर चालेल. तर असे खूप सारे मेमरी लोकेशन्सला आपलं नाव देण्यासाठी जे व्हेरिएबल यूज करायचे त्याचे रूल्स आहेत. त्यातला मी पहिला रूल काय सांगितला, अल्फा न्युमरिक कॅरेक्टर्स पाहिजे, नंबरने स्टार्टिंग नको आहे. दुसरा, स्पेशल सिम्बॉल चालणार नाही, स्पेसेस आणि स्पेस पण चालणार नाही. ठीक आहे, असे काही त्याचे रूल्स आहेत. ठीक आहे, तर आपण एक्स वाय झेड हे जे काही लिहिले हे एक्स वाय झेड हे व्हेरिएबल्स आपण इथं मेमरी लोकेशनला दिलेले आहेत. जर मी आता हे थोडक्यात बघा, मी हे जी मेमरी लोकेशन, आधी आपण काय म्हणलं ही काय रॅम आहे, रॅम आपण झूम केली ही एवढी मोठी दिसते. आता यातला हा मेमरी लोकेशन जे नाही याला मी थोडंसं झूम करतो. झूम केल्यानंतर काय असं दिसतं, नाव काय याचं एक्स, ऍड्रेस कुठला आहे 1011. हा झूम करतो मी, याचं नाव काय वाय, याचा ऍड्रेस काय 1101. हे परत मी झूम केलंय, कसला व्हेरिएबल आहे हा, झेड व्हेरिएबल आहे, त्याचा ऍड्रेस काय 1110. तर हे मेमरी लोकेशन्स आहेत. बरोबर. आता ह्याच्या आधी आपण इंट असं काहीतरी लिहिले. आता हा इंट काय आहे, तर इंट हा डेटा टाईप आहे. आता डेटा टाईप म्हणजे काय, तर लक्षात घ्या. हे बघा, सपोज तुम्ही ट्रेननी आता कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहात, तुम्ही ट्रेननी ट्रॅव्हल करत असताना तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करताय. बरोबर आहे. ट्रेनचं तिकीट बुक करत असताना तुम्हाला तिथं सांगावं लागतं की त्या सीटमध्ये कोण बसणार आहे, म्हणजे लेडीजसाठी बुक करताय का जेंट्ससाठी बुक करताय का ॲडल्ट आहे का किड, हे सांगायला लागतं आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे जो स्पेस तुम्ही बुक करणार आहात त्या स्पेसला जाऊन कोण बसणार आहे, सीटवरती कोण बसणार आहे. बरोबर आहे. आपण इथं काय करतो, एक्स वाय झेड हे जे व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केलेत याचं मिनिंग पण तेच आहे की आपण कम्प्युटरला सांगतोय की बाबा मला मेमरीवरती स्पेसेस पाहिजे, किती 3 स्पेस पाहिजे. तुम्हाला हवे तेवढे स्पेसेस तुम्ही बुक करू शकता. इथे मी काय सांगितलं, मला 3 स्पेस पाहिजे आणि जे 3 स्पेसेस किंवा 3 लोकेशन्स मी बुक करतोय त्या 3 लोकेशनला मला इंटीजर व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. आता इंटीजर व्हॅल्यू म्हणजे काय, तर इंटीजर व्हॅल्यू म्हणजे होल नंबर जे ज्याच्यामध्ये पॉईंट येत नाही. म्हणजे मला सपोज 10 व्हॅल्यू स्टोअर करायचे आहे, 12 व्हॅल्यू स्टोअर करायचे आहे, 15 व्हॅल्यू, 100 व्हॅल्यू, 1 लाख व्हॅल्यू, जे काही स्टोअर करायचे ते होल नंबर. तसेच जर नंबर स्टोअर करायचे असतील तर मला काय लागणार आहे, इंटीजर. इंटीजर हा काय, डेटा टाईप. बरोबर. मग हा एवढाच डेटा टाईप आहे का, तर नाही. तर डेटा टाईपचं लिस्टिंग मी इथं डेटा टाईपचं लिस्टिंग करतो. डेटा टाईपचं लिस्टिंग करतो. इंटीजर हा डेटा टाईप आहे, प्रिमिटिव्ह बेसिक. मी 3 डेटा टाईप सांगतो. इंटीजर एक आहे, फ्लोट एक डेटा टाईप आहे आणि कॅरेक्टर हा डेटा टाईप आहे. मग लॉंग, शॉर्ट, डबल असे खूप सारे वेगवेगळे डेटा टाईप्स आहेत, पण प्रिमिटिव्ह एवढे 3 लक्षात आता जरी आले तुमच्या तरी पुरेसं आहे. इंटीजर म्हणजे होल नंबर, होल नंबर म्हणजे 10, 15, 100 हे असे. फ्लोट म्हणजे पॉईंटवाले नंबर, फ्रॅक्शन नंबर, म्हणजे 3.14 किंवा 14.9 पॉईंट असलेले नंबर. बरोबर आहे. तशा व्हॅल्यू जर स्टोअर करायचे असतील तर फ्लोट व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. आणि जर तुम्हाला कॅरेक्टर स्टोअर करायचे, म्हणजे सपोज तुम्हाला नावाचे इनिशियल, नेमचे इनिशियल घ्यायचे आहेत, तर तुम्ही हे असे कॅरेक्टर ए किंवा कॅरेक्टर बी मला स्टोअर करायचं आहे तर मी कॅर व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे.
हे काय आहेत, इंट, फ्लोट, कॅर, हे डेटा टाइप्स आहेत. म्हणजे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना रूल काय, व्हेरिएबलच्या आधी सांगितलं पाहिजे की त्या व्हेरिएबलमध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर करणार आहे मी. कळतंय? म्हणजे जर मला पाय, मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे पाय माहिती आपल्याला, तर पाय हा एक व्हेरिएबल मला हवा आहे, त्या पाय व्हेरिएबलला मला फ्लोट म्हणून डिक्लेअर करावं लागेल. म्हणजे काय होईल, असं जेव्हा मी डिक्लेअर करेल तेव्हा मला मेमरीवरती एक रँडम मेमरी लोकेशन मिळेल. सपोज हे मेमरी लोकेशन मिळालं, हे मी जर झूम केलं तर मला काय असं दिसतंय, याला मी नाव दिलं पाय. पण या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू कसली स्टोअर होईल, 3.14 पॉईंट व्हॅल्यू, व्हॅल्यू म्हणजेच फ्लोट व्हॅल्यू स्टोअर होईल. येतं लक्षात? तर हे व्हेरिएबल नेम झाले. आता आपल्याला काय सांगायचं युजरला, की युजरकडनं आपल्याला दोन नंबर घ्यायचे आणि त्यांची सिम्पल ॲडिशन प्रिंट करायचे. तर मला युजरला आधी सांगावं लागेल, इथं कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसलं पाहिजे एंटर टू नंबर्स, बरोबर आहे? तर इथं प्रिंट एफ, या प्रिंट एफ मध्ये या डबल कोटच्या आतमध्ये तुम्ही काहीही जे टाकलं तरी ते रन होणार आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला प्रोग्रामिंग शिकत होतो बी सी एसला असताना, तेव्हा मला हेच कळायचं नाही की या प्रिंट एफच्या या डबल कोट्समध्ये एंटर टू नंबर लिहायचं का काय लिहायचं, म्हणजे याच्यामुळे एरर येते का नाही हे मला कळायचंच नाही. कारण माझं शिक्षण सगळं जिल्हा परिषदला झालंय, तेव्हा मला सुरुवातीला मी जेव्हा इथे आलो तेव्हा हे असं इंग्लिश पण मला येत नव्हतं. पण तुम्हाला म्हणून सांगतो, इथं आहे ना या डबल कोटच्या आतमध्ये तुम्ही असं जरी टाकलं दोन नंबर टाक तरी ते कळतं. इथं असं नाही की तुम्हाला व्यवस्थित चांगलंच इंग्लिश यायला पाहिजे, इंग्लिश प्रोग्रामिंगला लागत नाही. बेसिक जे काही गोष्टी आहेत तुम्ही तेवढा, म्हणजे जे कीवर्ड्स आहेत, फंक्शन्स आहेत, तेवढ्या फक्त लक्षात ठेवायचे. तुम्ही या डबल कोटच्या आतमध्ये काहीही टाकू शकता. मी जर इथं म्हणलं दोन नंबर टाक, इथं स्क्रीनवरती आपल्याला ते तसंच दिसतं, दोन नंबर टाक. आता दोन नंबर टाक जो आहे ज्याला मराठी कळतं, त्याला हा मेसेज वाचल्यानंतर, त्याला वाचल्यानंतर कळतं की बाबा कम्प्युटर मला दोन नंबर टाकायला सांगतोय. मग तो कीबोर्डवरती दोन नंबर प्रेस करणार, म्हणजे त्याने दोन नंबर टाकले. मग ते दोन नंबर आपल्याला काय करायचंय, या मेमरी लोकेशनला म्हणजे एक्स मध्ये आणि वाय मध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे जर मी म्हणालो तुम्हाला की दोन नंबर सांगा, तुम्ही मला दोन नंबर सांगाल सर, 5 एक घ्या आणि 2 एक घ्या, तर तो 5 माझ्या मेमरीमध्ये कुठेतरी फिट होईल, दुसरा 2 माझ्या मेमरीमध्ये म्हणजे माझ्या मेंदूमध्ये कुठल्या तरी सेल मध्ये फिक्स होईल. मग 5 आणि 2 या दोघांचं काहीतरी ऍडिशन होणार आहे, बरोबर? आणि ते ऍडिशन झाल्यानंतर 7 जो रिझल्ट मिळतोय ते माझ्या मेमरीमध्ये, माझ्या मेंदूमध्ये कुठल्या तरी सेलला एका दुसऱ्या लोकेशनला स्टोअर होणार आहे. म्हणजे इमॅजिन करा, व्हिज्युअलायझेशन करा. म्हणजे प्रोग्रामिंग शिकत असताना नुसतं पाठांतर नाही करायचंय, प्रोग्रामिंग शिकत असताना तुम्हाला त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. नक्की कम्प्युटरच्या मेमरीमध्ये काय चेंजेस होतात हे समजून घ्या, त्याच्याशिवाय प्रोग्रामिंग कळणार नाही. प्रोग्रामिंग पाठांतर करून एखादी फिजिक्सची डेफिनेशन आहे तोंडपाठ केली तसं प्रोग्रामिंग चालत नाही. प्रोग्रामिंग जर तुम्हाला शिकायचंय तर तुम्हाला ते कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे. कम्प्युटरची रॅम काय असते, मेमरी लोकेशन्स कसे स्टोअर होतात या गोष्टी समजल्या पाहिजे. असा प्रोग्राम पाठ करून काहीच होणार नाहीये. तर इथं जर दोन नंबर टाका असं कम्प्युटरने आपल्याला समोर दिसतोय मेसेज, कम्प्युटरने आपल्याला सांगितले दोन नंबर टाकायला, तर कुठलाही नॉर्मल युजर आहे तो दोन नंबर प्रेस करेल, तर ते दोन नंबर कम्प्युटरच्या मेमरीमध्ये टाकले पाहिजे, बरोबर आहे? कम्प्युटरची मेमरी म्हणजे रॅम आहे. मग त्या रॅममध्ये आपण जागा बनवून ठेवली, बरोबर आहे? तीन जागा बनवली, बघा तीन स्पेसेस आहेत, हे एक्स, वाय आणि झेड, बरोबर आहे? ते पाय मध्ये असं आपण लिहिलं होतं, ते मी फक्त तुम्हाला फ्लोट काय असतं ते सांगायला लिहिलं होतं, ते मी तुम कट करतोय. आता इथे दोन नंबर टाक म्हणल्यानंतर एक्स आणि वाय मध्ये मला ते दोन नंबर स्टोअर करायचे. कुठे? एक्स आणि वाय मध्ये. एक्स आणि वाय काय आहेत? मेमरी लोकेशन आहेत. कशामध्ये आहेत? रॅम मध्ये आहेत, ठीक आहे? तर मी ते स्कॅनिंग करतोय, स्कॅन एफनी. युजरनी जे दोन कीबोर्डवरचे बटन प्रेस केलेत, नंबर प्रेस केलेत, ते दोन नंबर मी स्कॅन एफ परसेंट डी परसेंट डी. आता तुम्ही म्हणाल की हे सर परसेंट डी काय आहे, तर परसेंट डी, डी म्हणजे डेसिमल नंबर. आपण जे रोज नंबर सिस्टीम बघतो किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये जी नंबर सिस्टीम यूज करतो ती नंबर सिस्टीम ही डेसिमल नंबर सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये फक्त 0 to 9 डिजिट आहेत. तुम्ही म्हणाल की सर 121 मध्ये पण 1 to 1 येतात ना, बरोबर? 1,02,420 ह्याच्यामध्ये पण 0 to 9 व्यतिरिक्त दुसरा कुठलाच नंबर नाही आलाय. आपण जी नंबर सिस्टीम यूज करतो ती नंबर सिस्टीम ही डेसिमल नंबर सिस्टीम आहे, बरोबर आहे? म्हणून इंटीजर म्हणजेच कसला? होल नंबर. या होल नंबर मध्ये 0 to 9 व्यतिरिक्त दुसरा कुठलाच नंबर येणार नाही. म्हणून इंटीजर व्हॅल्यू रीड करत असताना
मला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचे. काय यूज करायचंय? फॉर्मॅट स्पेसिफायर. इंटीजर व्हॅल्यू म्हणजे कुठलीही नंबर व्हॅल्यू, नंबर किंवा फ्लोट किंवा कॅरेक्टर व्हॅल्यू रीड करत असताना फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचे. आणि फॉर्मॅट स्पेसिफायर इंटीजर साठी तुम्ही परसेंट डी यूज करू शकता किंवा परसेंट आय पण यूज करू शकता. परसेंट डी किंवा परसेंट आय. परसेंट डी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण परसेंट आय पण इंटीजर साठी चालतो. ठीक आहे, इंटीजर साठी परसेंट आय चालतो. काय आहे? फॉर्मॅट स्पेसिफायर. कॅरेक्टर असेल तर परसेंट सी यूज करा, फ्लोट असेल तर परसेंट एफ यूज करा. हे सगळे फॉर्मॅट स्पेसिफायर्स आहेत. मग इथं दोनदा परसेंट डी लिहायचं कारण काय? कारण मला दोन नंबर रीड करायचेत. बरोबर आहे, दोन नंबर रीड करायचेत. मग परसेंट डी, परसेंट डी पहिला नंबर कुठे रीड करायचा आहे? मला एक्स मध्ये रीड करायचं, एक्स मध्ये रीड करायचं. मग एक्स काय आहे? कम्प्युटरला एक्स माहिती नाही आहे, एक्स आपल्यासाठी आहे. डेनिस रिचने आपल्यासाठी एक्स बनवून ठेवलेला आहे. कम्प्युटरला माहिती आहे तो ऍड्रेस 1011. बरोबर आहे, म्हणजे मला कन्सिडर करा, आता तुमचा रिझल्ट मला तुमच्या घरी पाठवायचा आहे. तुम्ही एक्झाम दिली आहेत क्लासची, तुमचा क्लासचा जो रिझल्ट आहे मला तुमच्या क्लास, तुम्ही जो परफॉर्मन्स तुमचा जो आहे तो मला तुमच्या घरी लेटरने पाठवायचा आहे. तर मी नुसतं नाव टाकलं, महेश, महेश शिंदे असं नाव टाकलं लेटर बॉक्स मध्ये, लेटर टाकलं तर जाईल का महेश शिंदेकडे? नाही जाणार, मला त्याच्यासोबत ऍड्रेस द्यावा लागेल तरच ते जाणार आहे. तसंच आहे, इथून युजर जी व्हॅल्यू प्रेस करतोय ती व्हॅल्यू त्या मेमरी लोकेशनमध्ये त्या ऍड्रेसला गेली पाहिजे. म्हणून एम्परसेंट एक्स. आता हा एम्परसेंट काय? या एम्परसेंटचं मिनिंग आहे ऍड्रेस ऑफ एक्स. बरोबर आहे, तसंच ऍड्रेस ऑफ वाय. म्हणजे या परसेंटनी या एक्सच्या ऍड्रेसला, म्हणजे 1011 या लोकेशनला व्हॅल्यू गेली, सपोज 5 ही व्हॅल्यू. आणि परसेंट डी एम परसेंट वाय, म्हणजे वायच्या ऍड्रेसला 1101, म्हणजे या लोकेशनला युजरने एंटर केली, 2 ही व्हॅल्यू सेट झाली. ठीक आहे, तर या दोन्ही व्हॅल्यू एक्स आणि वाय या व्हेरिएबल मध्ये गेल्या. एम परसेंट कशासाठी युज केलं? आपण ऍड्रेस साठी युज केलं. आपल्याला ऍड्रेस रीड करावा लागतो किंवा ऍड्रेस द्यावा लागतो जेव्हा व्हॅल्यू स्कॅन करायचे असतात. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे? एक्स मध्ये आणि वाय मध्ये असलेल्या दोन्ही व्हॅल्यूचे ऍडिशन करायचे. तर एक्स प्लस वाय केल्यानंतर एक्स मध्ये असलेली व्हॅल्यू 5, वाय मध्ये असलेली व्हॅल्यू 2. 5 + 2 हे मी स्टोअर केलं या झेड व्हेरिएबल मध्ये. म्हणजे इथं बघा, इथं असाइनमेंट हा ऑपरेटर आहे. त्याच्या राईट हँड साईडला जे काही आहे ते आधी कम्प्युट होतं. म्हणजे एक्स प्लस वाय, एक्स मध्ये व्हॅल्यू आहे 5, वाय मध्ये व्हॅल्यू आहे 2. 5 + 2 = 7. आणि मग हे 7 या झेड मध्ये स्टोअर होतं. म्हणजे झेड जो व्हेरिएबल आपण इथे क्रिएट केला आहे, या झेड मध्ये 7 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. बरोबर, मग आता जी ऍडिशन झालेली आहे ती ऍडिशन आपल्याला इथं प्रिंट करायची ना. आपण इथं सुरुवातीला म्हणलं होतं दोन नंबर टाक, युजरने दोन नंबर टाकले, 5 टाकला, 2 टाकला आणि एंटर प्रेस केलं की आपल्याला इथे सांगायचं ऍडिशन इज 7. तर ते प्रिंट करण्यासाठी प्रिंट एफ ऍडिशन इज, ऍडिशन इज परसेंट डी. आणि या परसेंट डीच्या ठिकाणी काय प्रिंट करायचंय? मला 7 प्रिंट करायचं. 7 कशामध्ये? झेड मध्ये. तर तो झेड इथे प्रिंट केला, म्हणजे या परसेंट डीच्या ठिकाणी झेडची व्हॅल्यू डिस्प्ले होईल. आणि हा मेनचा जो ब्रॅकेट होता ओपन, तो मेनचा ब्रॅकेट क्लोज झाला. हा झाला टोटल प्रोग्राम. आता या प्रोग्राम मध्ये नीट समजून घ्या, या प्रोग्राम मध्ये हा जो पार्ट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केला आहे हा कुठल्याच बुक मध्ये एक्सप्लेन केलेला नसतो. तुम्हाला समोर प्रोग्राम जो दिसेल तो फक्त एवढाच प्रोग्राम दिसेल, येतं लक्षात? पण हे परसेंट डी का यूज केलंय, हे अँड इथं का लिहिलंय, हे इथं प्रिंटअप मध्ये दोन नंबर टाक असंच लिहिलं तर चालतं का दुसरं काही लिहिलं तर चालतं, या गोष्टी समजून घ्यायच्या. एक्स वाय झेड असंच दिलं द्यायला पाहिजे का नंबर 1, नंबर 2 आन्सर असं दिलं तरी चालतं? या गोष्टींबद्दल तुम्ही अभ्यास करणं जास्त अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी तुमचं लॉजिक क्लिअर होणार आहे. प्रोग्रामिंग शिकत असताना लॉजिक क्लिअर करणं सगळ्यात महत्वाचं आहे. प्रोग्राम पाठ करून होत नाही, मी परत परत ते सांगतोय. ठीक आहे, तर आता हा जो प्रोग्राम आपण इथे टाईप केलाय तो प्रोग्राम आपण आता मशीनवर रन करून बघूयात की कसा एक्झिक्यूट होतो. मी डेव C++ मध्ये आता प्रोग्राम करून दाखवतो. डेव C++ ओपन केलाय. इथे बघा, मी न्यू फाईल एक क्रिएट करतो. त्या न्यू फाईल मध्ये आपण लिहितो हॅश इन्क्लूड stdio.h. याच्यामध्ये आपण मेन लिहितोय. मेन स्टार्टिंग पॉइंट असतो आपल्या प्रोग्रामचा. त्याच्यामध्ये मी इंटीजर एक्स कॉमा वाय कॉमा झेड हे 3 व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केलेत, एक्स वाय झेड. आणि
इथे मी यूजरला आता सांगतो प्रिंट एफ एंटर टू नंबर्स असं टाकलं तरी चालेल, किंवा आपण जे प्रोग्राम मध्ये मग असे टाकतो दोन नंबर टाक तसं टाकलं तरी चालेल. मी इथे त्या दोन्ही व्हॅल्यू रीड करतोय. स्कॅन एफ नी रीड करायचं, व्हॅल्यू रीड करायची म्हणजेच स्कॅन एफ फंक्शन यूज करायचं. स्कॅन एफ परसेंट डी कॉमा आय एम परसेंट एक्स, आय एम परसेंट म्हणजेच ऍड्रेस ऑफ एक्स कॉमा ऍड्रेस ऑफ वाय, हे दोन्ही व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यूज आलेले आहेत आणि त्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला ऍड करायचे. झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, ऍडिशन झाली, आन्सर झेड मध्ये स्टोअर झालाय आणि ते आपण आता प्रिंट करतो. प्रिंट एफ ऍडिशन इज परसेंट डी कॉमा झेड, आणि हे मी प्रोग्राम सेव्ह करून आपण ऍड डॉट सी नावाने प्रोग्राम मी हा सेव्ह केला आणि कंपाईल करून रन करूयात. कंपाईल झालाय, रन पण झाला. इथे मी व्हॅल्यू टाकतोय 5 आणि 2, ऍडिशन इज 7 असा आपल्याला आन्सर मिळालाय. आता याच व्हॅल्यूज टाकून रन होईल का प्रोग्राम असं काही नाही. तुम्हाला ज्या व्हॅल्यूज हव्या आहेत त्या व्हॅल्यूज टाका. सपोज मी टाकलंय 102 + 5 = 107 रिझल्ट आलाय, तर हा प्रोग्राम आपला एक्झिक्यूट झाला. तर अशाच पद्धतीचे तुम्ही सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, अरिथमेटिक ऑपरेशन सगळे, त्यानंतर एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ रेक्टॅंगल, असे वेगवेगळे प्रोग्राम्स तुम्ही स्वतः ट्राय करा आणि चेक करा की प्रोग्राम्स एक्झिक्यूट होत आहेत का नाही. चालेल, भेटूयात आपण.